मॉर्निंग मुलांनो, शुभ सकाळ। अर्थशास्त्र इयत्ता 12 हा विषय आज आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 5 बाजाराचे प्रकार फॉर्म्स ऑफ मार्केट हे प्रकरण आज आपण सुरुवात करत आहोत। मागील 4 प्रकरणांचे व्हिडिओ लेक्चर पोस्ट केलेले आहेत, ते आपण चॅनलवर पाहू शकता। आज आपण उपघटक अभ्यासाला घेतलेला आहे बाजाराची व्याख्या आणि बाजाराचे वर्गीकरण। चला तर पाहूया आपण प्रकरण क्रमांक 5 बाजाराचे प्रकार। प्रस्तावना। सामान्यतः बाजार म्हणजे विशिष्ट ठिकाण किंवा स्थळ। व्यवहारामध्ये तुम्ही आम्ही जे समजतो सामान्यपणे, बाजार म्हटलं की धान्य बाजार, जनावरांचा बाजार, भाजीपाला बाजार, कपड्यांचा बाजार, ते ठिकाणाला आपण बाजार असं म्हणतो। पण जिथे वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते आणि त्या ठिकाणी वस्तू आणि सेवांची खरेदी विक्री केली जाते। पण अर्थशास्त्रात मात्र बाजार म्हणजे एक विशिष्ट ठिकाण नसून अशी व्यवस्था आहे की ज्यामध्ये विक्रेते व ग्राहक प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष एकमेकांच्या संपर्कात येतात आणि वस्तू व सेवांची देवाणघेवाण करतात। पहा, बाजार या शब्दाचा अर्थ व्यवहारात वेगळा आहे आणि अर्थशास्त्रात वेगळा आहे। अर्थशास्त्रामध्ये ज्यामध्ये ग्राहक आणि विक्रेते प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या एकमेकांच्या संपर्कात येऊन व्यापार व्यवहार करतात, म्हणजे वस्तू आणि सेवांची देवाणघेवाण करतात। उदाहरणार्थ आजच्या काळात इंटरनेटच्या माध्यमातून जो काही व्यापार होतो, वस्तूंची देवाणघेवाण होते, तो सुद्धा बाजार या संकल्पनेत मोडतो। आता आपण बाजाराची व्याख्या पाहूया। ही व्याख्या तुम्ही अगदी पाठ करायची आहे अशी व्याख्या। अर्थशास्त्रज्ञ आहेत ऑगस्टिन कुर्णो, हे नावही लक्षात ठेवायचं आहे, ऑगस्टिन कुर्णो। या अर्थशास्त्रज्ञाच्या मतानुसार ज्या ठिकाणी वस्तूंची खरेदी विक्री केली जाते अशी एखादी विशिष्ट जागा म्हणजे बाजार नसून असा संपूर्ण भूप्रदेश की ज्यात खरेदीदार आणि विक्रेते यांचा परस्परांशी इतका जवळचा संबंध असतो की ज्यामुळे एकाच वस्तूची किंमत सर्वत्र सहज आणि लवकर समान होण्याची प्रवृत्ती असते। बाजार म्हणजे एक ठिकाण नव्हे तर खरेदी करणारे आणि विक्रेते यांच्यात इतका जवळचा संबंध असतो की त्या वस्तूची किंमत सर्वत्र सहज आणि लवकर समान होण्याची प्रवृत्ती असते, त्याला बाजार असं म्हणतात। ही अर्थशास्त्राची व्याख्या अतिशय महत्त्वाची आहे। आता अशा प्रकारे आपण बाजार ही संभाव्य ग्राहक आणि संभाव्य विक्रेते यांच्यामधील परस्पर संबंधाचे एक जाळे आहे, हे महत्त्वाची ओळख लक्षात ठेवायची आहे। संभाव्य ग्राहक आणि संभाव्य विक्रेते यांच्यातलं एक जाळं। अशा प्रकारे जेव्हा खालील गोष्टी अस्तित्वात असतील किंवा अस्तित्वात असतात तेव्हाच बाजार निर्माण होतो। कोणकोणत्या गोष्टी आहेत मग या? एक, ग्राहक आणि विक्रेते। 2, वस्तू किंवा सेवांची खरेदी विक्री। 3, वस्तूची किंमत। 4, ग्राहक व विक्रेते यांच्यातील जवळचा संबंध। आणि 5, बाजारविषयक ज्ञान। या 5 बाबी अतिशय महत्त्वाच्या आहेत। 1, 2, 3, 4 आणि 5 या बाबी असतील तरच बाजार ही संज्ञा निर्माण होते, अन्यथा नाही। ग्राहक आणि विक्रेते असले पाहिजेत, त्यांच्यामध्ये वस्तू किंवा सेवांची खरेदी विक्री झाली पाहिजे, त्यावेळेला वस्तूची विशिष्ट किंमत असणार आहे आणि ग्राहक विक्रेत्यांचा संबंध अगदी जवळचा आणि बाजारविषयक सर्व प्रकारचं ज्ञान त्यांना असलं पाहिजे। आता आपण बाजाराचे वर्गीकरण पाहूया।
बाजाराचे वर्गीकरण तीन प्रकारे केले जाते. हा पूर्ण तक्ता पहा. या तक्त्यामध्ये तीन प्रकार दिलेले आहेत प्रमुख. एक स्थळ, दोन काळ आणि तीन स्पर्धा. पहा, मी तुम्हाला दाखवते ते कोणते प्रकार आहेत. एक आहे स्थळ, दोन आहे काळ आणि तीन आहे स्पर्धा. हे जे तीन प्रकार आहेत, हे हा जो तक्ता आहे म्हणजे संपूर्ण प्रकरणच आहे आपलं बाजाराचे प्रकार. आता आज आपण हे सगळे प्रकार एकदम समजून घेणं शक्य नाही आहे, म्हणून आपण फक्त आज प्रकार अभ्यासणार आहोत ते स्थळ आणि काळ. हे केवळ दोन प्रकार आणि त्याचे उपप्रकार जे दिलेले आहेत ते अभ्यासणार आहोत. आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण हा तिसरा प्रकार अभ्यासणार आहोत, हे लक्षात ठेवा. चला तर आज आपण बाजाराचे प्रकार अभ्यासूया. या तक्त्याच्या नुसार पहिला प्रकार आहे स्थळ. स्थळ किंवा स्थळानुसार बाजारांचे वर्गीकरण पाहूया आपण कसे प्रकार केले जातात. त्यातला पहिला प्रकार आहे स्थानिक बाजारपेठ, लोकल बाजार, जो तुमच्या आमच्या गावामध्ये भरतो तो. स्थानिक बाजार म्हणजे असा बाजार की ज्यात ग्राहक वस्तूचे उत्पादन ज्या ठिकाणी होते त्याच ठिकाणाहून वस्तू खरेदी करतात. आपला लोकल बाजार आहे, तिथेच वस्तू निर्माण होतात आणि तिथेच आपण खरेदी करतो. दुसरा प्रकार आहे राष्ट्रीय बाजारपेठ. राष्ट्रीय बाजार हा देशांतर्गत बाजार होय, आपल्या आपल्या देशातला, उदाहरणार्थ भारत देशातला बाजार, अमेरिकेमधला, त्यांच्या देशाच्या आतमधला बाजार, भौगोलिक सीमांनी हा बंदिस्त असतो त्या त्या देशातला. प्रत्येक राष्ट्रीय बाजारपेठेला त्या देशाचे नियम लागू होतात आणि त्या बाजाराला नियम त्या त्या संबंधित राष्ट्राचे असणार आहेत. ही झाली राष्ट्रीय बाजारपेठ. पुढचा प्रकार आहे तिसरा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. आंतरराष्ट्रीय बाजारपेठ ही जागतिक बाजारपेठ असून ज्यामध्ये राष्ट्रीय सीमा ओलांडून वस्तू व सेवांचे आदानप्रदान होते, आदानप्रदान देवाणघेवाण होते. म्हणजेच जगाची बाजारपेठ, संपूर्ण जग ही बाजारपेठ ठरते. यामध्ये राष्ट्राच्या सीमा नाहीशा होतात, सीमा ओलांडून वस्तू आणि सेवांची आदानप्रदान होते. म्हणजेच ही झाली जागतिक किंवा आंतरराष्ट्रीय बाजारपेठ. अशा प्रकारे स्थळानुसार बाजारपेठेचे तीन प्रकार, एक स्थानिक, दोन राष्ट्रीय आणि तीन आंतरराष्ट्रीय. चला तर आता आपण दुसरा प्रकार पाहूया. काळानुसार बाजाराचे कोणकोणते प्रकार पडतात ते पाहू आपण. त्यातला पहिला प्रकार आहे अत्यल्प काळ. अत्यल्प म्हणजे अत्यंत कमी काळ. अत्यल्प काळ म्हणजे असा काळ की ज्यामध्ये वस्तूंचा पुरवठा वाढविता येत नाही. म्हणजे वस्तूला किंमत मिळते, भाव मिळतो आहे, म्हणजे पटकन ती वस्तू काही बाजारात विकायला नेता येत नाही, ती उपलब्ध नसते. त्यामुळे वस्तूंची किंमत मागणी निर्धारित करते. मागणीवर ठरेल की त्या वस्तूची किंमत किती राहील. हा काळ काही दिवसांचा किंवा आठवड्याचा असतो ज्यात वस्तूंचा पुरवठा वाढविता येत नाही. खूप थोडा काळ असल्यामुळे वस्तूची मागणी वाढलेली आहे म्हणून पटकन पुरवठा वाढविता येत नाही. दुसरा प्रकार पाहूया आपण. काळानुसार बाजाराचा दुसरा प्रकार आहे अल्पकाळ. अल्पकाळ हा एका वर्षापेक्षा कमी कालावधीचा काळ आहे. एक वर्षापेक्षा कमी काळ अल्पकाळ. या काळात वस्तू व सेवांचा पुरवठा काही प्रमाणात आदानांचे, उदाहरणार्थ श्रम, समायोजन करून वस्तूंचा पुरवठा वाढविता येणे शक्य आहे. हा अल्पकाळ एका वर्षापेक्षा कमी आहे पण वर्षभरामध्ये काही प्रमाणात बदल करता येऊ शकतो. उदाहरणार्थ श्रम कमी किंवा जास्त करता येतील किंवा इतरही घटकांचं कमी जास्त समायोजन करून काही वस्तूंचा पुरवठा वाढविता येणे शक्य आहे. पुढचा प्रकार आहे
काळानुसार बाजाराचा प्रकार तो आहे दीर्घकाळ. दीर्घ म्हणजे मोठा, मोठा काळ. दीर्घकाळ हा असा कालावधी होय ज्यात उत्पादनाचे घटक आणि उत्पादन खर्च बदलणे शक्य असते. उत्पादनाचे चार घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल, संयोजन, आणि उत्पादनाचा खर्चही बदलता येणं शक्य आहे. दीर्घकाळात उद्योग संस्थांना सर्व प्रकारच्या खर्चाशी जुळवून घेणे शक्य होते. हा कालावधी काही वर्षाचा असतो, साधारणपणे 5 वर्षापर्यंत, की या काळात काही प्रमाणामध्ये उत्पादनाचे घटक कमी जास्त करता येऊ शकतात, उत्पादन खर्चातही बदल करता येऊ शकतो. म्हणून हा आहे दीर्घकाळ, 5 वर्षापर्यंत मागणीप्रमाणे पुरवठा बदलता येऊ शकतो. आणि शेवटचा प्रकार आहे यामध्ये काळानुसार बाजाराच्या प्रकाराचा शेवटचा प्रकार अतिदीर्घकाळ. अति म्हणजे खूप मोठा काळ आहे हा. अतिदीर्घकाळ म्हणजे असा काळ की ज्यामध्ये उत्पादनाची सर्व आदाने स्थिर आणि बदलते, स्थिर घटक आणि बदलते घटक बदलता येणे शक्य असते. स्थिर घटक उदाहरणार्थ कारखान्यातली मोठी मोठी यंत्रसामग्री, इमारत वगैरे, आणि बदलते घटक जे आहेत ते आहेत कच्चा माल किंवा श्रम वगैरे. घटक कमी जास्त करता येऊ शकतात. असा मोठा काळ आहे की स्थिर घटकातही बदल करता येऊ शकतो, आणि हा कालावधी आहे 5 वर्षाच्यापेक्षा जास्त. अशा प्रकारे बाजाराचे आपण वर्गीकरणाचे 2 प्रकार अभ्यासले आहेत. स्थळानुसार बाजाराचे वर्गीकरण, स्थानिक, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, आणि काळानुसार बाजाराचे वर्गीकरण अत्यल्पकाळ, अल्पकाळ, दीर्घकाळ, अतिदीर्घकाळ. आपण 4 आणि 3, 7 घटक किंवा छोटे मुद्दे अभ्यासलेले आहेत. पुढच्या लेक्चरमध्ये आपण स्पर्धेनुसार बाजाराचे प्रकार अभ्यासणार आहोत. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी नवनवीन व्हिडिओ पोस्ट केले की नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.